घर ये मेरा घर, किसी को देखना होगा तो पहले आके मांग ले तेरी नजर मेरी नजर। काय मंडळी, घर आणि ते पण स्वतःचं, कोणाला नको आहे, प्रत्येकाला हवे आहे। मग आपलं जे स्वतःचं घर आहे त्याच्याबद्दल आपण जे काही प्लॅनिंग करतो, स्वप्न तयार करतो आणि ते होत नाही, मग कुठेतरी आपण थोडेसे निराश होतो। आणि निराश होण्याची कारणं अनेक असतात, पण खुश होण्याची कारणं आपल्याला शोधावी लागतात। आणि ह्या कारणांसाठी आजचा हा खास विषय घेऊन मी आलेली आहे की तुमचं स्वतःचं घर कसं बनू शकतं, त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, आहे की नाही प्रत्येकाच्या आवडीचा विषय। तर मंडळी, मिस्टी करेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडकेवरचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते। सर्वात महत्त्वाचं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे, शेअर करायला अजिबात विसरायचं नाही, आणि कॉमेंटमध्ये मला सांगायचं आहे कोणाकोणाला स्वतःचं घर बनवायचं आहे। याच्यापूर्वी माझा एक आणखीन व्हिडिओ या विषयावर आलेला आहे, हा माझा दुसरा व्हिडिओ हाच विषय घेऊन आलेला आहे, कारण बरेच जणांचा आग्रह आहे की दीदी जरा स्वतःच्या घरासाठी व्हिडिओ बनवा। आणि माझ्याकडे असे अनेक जण आहे ज्यांना मी बऱ्याच गोष्टी अशा सांगत गेले आणि आज त्यांची स्वतःची घरं आहेत। तर सर्वात प्रथम काय होतं की जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला आपलं घर हवे, पण हे फक्त आपण ठरवतो, आपली कृती तशी नसते। मग आपली कृती तशी नसल्यामुळे आपल्याला त्रास नेमका काय होतो की आपण प्लॅनिंगच फक्त करत राहतो आणि आपलं स्वतःचं घर मात्र बनत नाही। आपण रेंट भरत राहतो, आपल्या रेंटच्या घरात राहतो आणि कुठेतरी ते पण आपल्या मनाला खटकतं की बापरे मी रेंटच्या घरात आहे, असं आहे तसं आहे। जगाच्या पाठीवर आहे ना स्वतःचं एकतरी घर असावं, भले तुम्ही रेंटच्या घरात कितीतरी वर्ष राहा, कसेही राहा, काही करा, पण तुम्हाला माहीत पाहिजे की मी इथून निघाल्यावर मला माझं घर आहे, माझ्या डोक्यावर छत आहे, मी तिथे आरामात जाऊ शकते। कसंही असू दे, बजेटमधलं असू दे, बजेटमधलं नसू दे, जास्त ओढाताण करून घेतलेलं असू दे, पण स्वतःचं घर हे प्रत्येक व्यक्तीला हवे असतं। आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा आजचा इतका सुंदर आणि खास असा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। तर मंडळी, सर्वात प्रथम तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत। आता नियम पाळायचे म्हणजे काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये कुठलीही नेगेटिव्हिटी आणायची नाही। नेगेटिव्हिटीवर माझे बरेच व्हिडिओ आहेत, मी तो टॉपिक घेणार नाही आज, पण नेगेटिव्हिटी आणायचीच नाही आहे घरात। मग ती कशी नाही आणायची, त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी माझे व्हिडिओ तुम्ही पहा। नेगेटिव्हिटी जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला फील होत असेल, एखाद्या व्यक्तीमुळे पण आपल्याला आपल्या घरामध्ये फार नेगेटिव्हिटी फील होते की हा व्यक्ती कायम नकारात्मक बोलतो किंवा हा व्यक्ती काहीही चांगलं बोलत नाही, आणि तुम्ही नेमकी चूक काय करता, तुमचं सगळं प्लॅनिंग त्याच व्यक्तीला सांगता जी व्यक्ती खूप नेगेटिव्ह आहे, म्हणजे त्याचा पहिला जो काही उत्तर असतं ते नकार घंटाच येते। मग हे कशाला करूया, मग असंच नको, मग तसंच नको, तुझं प्लॅनिंगच चुकीचं आहे, असं आहे आणि तसं आहे, कशाला सांगता तुम्ही? तुम्ही ठरवलं आहे ना की तुम्हाला हे प्लॅनिंगमध्ये ट्रस्ट आहे आणि मला ह्या प्लॅनिंग बरोबर जायचं आहे, तर ते तुम्ही ठरवा, तुम्ही करा। काहीतरी करून दाखवण्याचं एक वेगळं तुमच्याकडे एक ती ताकद येईल की मी काहीतरी करून दाखवलं। आणि असंच नाही आहे बरं का की नोकरी करणारच करतात, कितीतरी हाऊस वाईफ आहे ना, पैसा वाचवून वाचवून त्यांनी घरं घेतलेली आहेत। तर मंडळी, सर्वात प्रथम मला इतकंच सांगायचं आहे की तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे नुसती हिंमत नको आहे तर धाडसही पाहिजे, कारण धाडस हे हिमतीच्या नंतर नाही येत, हिमतीच्या पुढे येतं, कळलं? कारण तुम्ही ठरवता खूप काही, तुम्हाला असं वाटतं माझ्यात हिंमत आहे मी करीन, पण जर तुमच्यात धाडस नसेल, कळलं, हिंमत आणि धाडसमध्ये एक थिन लाईन आहे, जर तुमच्याकडे ते धाडस नसेल, म्हणजे थोडक्यात काय तर फाजील आत्मविश्वास नसेल, तर तुम्ही काहीच करू शकणार नाही, तुम्ही फक्त आणि फक्त प्लॅनिंग करत बसाल। आणि जर तुम्ही रेंटच्या घरात राहत असाल तर सर्वात प्रथम तुम्ही त्या घरातली नेगेटिव्हिटी बाहेर काढा। बरं, नेगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी अनेक उदाहरणं आहेत, तर सोपी दोन उदाहरणं सांगते। घरामध्ये दोन्ही टाईम धूप दीप अगरबत्ती खूप करा, खूप करा, घरावरनं ओवाळून रोज रोज 7 च्या सुमारास 7 कापूर घेऊन घराच्या आतल्या दरवाजात उभं राहून घराच्या आतमध्ये डाव्या भिंतीनी उजव्या भिंतीनी असं पूर्ण फिरत फिरत भिंतींना तो कापूर लावून डाव्या हाताने डाव्या दरवाजाने बाहेर जाऊन तो कापूर तुम्हाला जाळायचा आहे, म्हणजे नेगेटिव्हिटी तुम्ही जाळलीत। दुसरा सोप्पा, सगळ्यात सोप्पा उपाय, असं सेलेनाईटचं आणि ब्लॅक तुरमुलींचं असं हँगिंग येतं, ते प्रत्येकाने आपल्या घराच्या दरवाजाच्या मधोमध वर लावायलाच पाहिजे। जो कॉर्नर अँटी झाला असेल आपला, म्हणजे जो कॉर्नर कापला गेला असेल किंवा एखादा नेगेटिव्हमध्ये जात असेल एखादा कॉर्नर, तर तिथेही तुम्ही हे लावलं तर अतिउत्तम आहे। असं हँगिंग नक्की लावा, घरामध्ये नेगेटिव्हिटी थांबणार नाही। क्रिस्टल खूप छान पद्धतीने काम करतं, तुम्ही त्याचा अनुभव घेऊन पहा। हे दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात नेगेटिव्हिटीच्या। जेव्हा घर
पुसतो आपण, त्यात थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं कापूर चुरून टाकायचा आणि पूर्ण घर पुसून घ्यायचं. याने पण नेगेटिव्हिटी जाते. बरं, आता नेगेटिव्हिटीचे बाकी व्हिडिओ तुम्ही पहा, कारण नेगेटिव्हिटीवर हा विषय नाही आहे आजचा. तुम्हाला जर तुमचं घर करायचं असेल सर्वात प्रथम, तर तुमच्याकडे पैशांचा आवक तुम्हाला वाढवली पाहिजे. वाढवली पाहिजे म्हणजे कशी? खूपदा काय होतं, आपल्या इन्कमनुसार आपलं जी इन्कम आहे ना, त्या पद्धतीने आपण काय करतो, आपल्या गरजा कमी करतो. पण मंडळी, गरजा कमी करण्यापेक्षा तुमच्या डोक्यामध्ये जर इन्कम वाढवण्याचे विचार आले ना, तर ते जास्त पर्याप्त आहे ना. तुमची इन्कम वाढली तर तुमचे पैसे सेविंग होतील, आणि पैसे सेविंग झाले तर तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. मग त्याच्यासाठी तुम्ही गरजा भले कमी करताय, पण कुठेतरी इन्कम पण वाढवा ना, की ज्या गरजा कमी केल्यात ते पैसे कुठेतरी आम्ही आमच्या दुसऱ्या स्वप्नांसाठी लावू. होऊ शकतो तुम्ही घरासाठी लावाल. आणि सर्वात प्रथम प्रत्येकाने आपली IT रिटर्नची फाईल ही तयारच ठेवावी, कारण कितीही झालं तरी बँक लोन कोणी आजच्या तारखेला पूर्ण कॅश आणि हे काहीही करून आपलं लोन घेत नाही. तेव्हा आपली IT रिटर्नची जी फाईल आहे, म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरलेल्याची जी फाईल असते 3 वर्षाची, ती ॲटलीस्ट अपडेट ठेवा, कायम अपडेट ठेवा. चांगला CA पकडा आणि त्याच्याकडनं ते काम करून घ्या. दुसरी गोष्ट मंडळी, जेव्हा तुम्ही हे प्लॅनिंग करता घराचं ना, तेव्हा तुम्हाला कुणालाच सांगायचं नाही की मी असं असं प्लॅनिंग करते, जोपर्यंत तुमचं ते प्लॅनिंग होत नाही. बऱ्याच बायका असतात, नवऱ्याचं घर आहे, मग काय करायचं आहे, काय करायचं आहे, स्वतः कमवत आहेत, पण त्यांना हे कळत नाही आहे की नवऱ्याचं घर आहे, तू मैमय होत असते. कुठेतरी आपलं स्वतःचं पण एक घेऊन ठेवावं. पैसा कमवत आहे तुम्ही घेऊ शकता, बऱ्याच गोष्टी करू शकता, पण तुम्हाला ते करायचं नसतं. आजच्या तारखेला कुठेही घर घ्यायला गेलात ना, तर तुम्हाला 25% ब्लॅक अमाऊंट तर भरायचीच असते. बाकीची तुम्हाला बँक लोन हे ते दुनियाभरचं सांगतात, पण सगळं बँक लोन होतं का? 75% नाही होत, त्यात पण तुम्हाला कमी येतं. मग परत तुम्हाला बाकी पैशांचा हे करावंच लागतो जुगाड. मग मंडळी, ह्या सगळ्यासाठी तुमच्याकडे आधी प्लॅनिंग पाहिजे. आणि प्लॅनिंग असं जरुरी नाही की पैसा असेलच तुम्ही प्लॅनिंग करू शकता. आणि तुम्ही मनाशी ठरवा की मला माझं घर घ्यायचं आहे, हे फक्त मनाशी ठरवा. बघा, ते युनिव्हर्समधनं, त्या कॉस्मिक एनर्जीकडनं आपोआप तुमच्याकडे मार्ग येतील आणि तुमची इन्कम वाढेल. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर नॉर्थ ईस्टला, म्हणजे कुठे, ईशान्य कॉर्नरला तुम्हाला मस्तपैकी बांबूचं झाड लावा, तिथे जेडचं झाड लावा, किंवा तिथे तुम्हाला आपल्या क्रीपर्स, म्हणजे आपलं मणी प्लांट लावा. मणी प्लांट लटकता ठेवू नका, त्याला बांधावर तो चढता राहायला पाहिजे, तर तुमचं नशीब चढेल. कारण नॉर्थ ही अपॉर्च्युनिटी येण्याची दिशा आहे, लक्षात ठेवा. नॉर्थला कायम खेळतं ठेवा, नॉर्थ साईडला पाणी ठेवा. आणि नॉर्थला जर तुमचं दार असेल ना, तर त्याच्यावर हिरव्या कलरची जाड पट्टी लावा, चिकट, म्हणजे टेप येते, वास्तू टेप लिहिलं ना तुम्ही ॲमेझॉनला की तुम्हाला लगेच ती लाल कलरची टेप दिसेल, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या ग्रीन टेपची लिंक देईन. तर मंडळी, तुम्ही ती ग्रीन टेप तुमच्या त्या नॉर्थला असलेल्या मेन डोअरवर लावू शकता. डोअरवर नाही लावायची, उमऱ्यावर लावायची ती पट्टी तुम्हाला, ठीक आहे? तर ते एक तुम्ही करू शकता. ह्यानी तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी येतील. तुमच्याकडे साऊथला जर वॉशरूम असेल, तर साऊथचं कमोड असेल, इंडियन असेल, जे काही असेल, त्याला तर तुम्हाला पिवळा आणि रेड लावायचाच आहे, टेप, तो वास्तू टेप, ते एक बघून घ्या. ह्याच्यावर माझा व्हिडिओ आहे, मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा उपाय, सगळ्यात महत्त्वाचा उपाय सांगते आहे, आपल्या घरामध्ये जिथे पण आपण राहतो तिथे रोज संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर ईशान्य कॉर्नरलाच, बघा मंडळी नीट ऐका, ईशान्य कॉर्नरलाच एक पाट घ्यायचा आहे, त्याच्यावर लाल फडकं हंतरायचं आहे, त्याच्यावर मस्त असा गोल तांदुळाचा ढीक तयार करायचा आहे, थोडा दाबायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जागा करायची आहे आणि मातीचा दिवा ठेवायचा आहे. पंती असते ना आपली, ती पंती ठेवायची आहे. त्या पंतीमध्ये तुम्हाला कॅम्फर ठेवायचं आहे, एक लवंग टाकायची आहे, एक तुळशीची काडी टाकायची आहे, वात दोन ठेवायच्या आहेत, पिवळ्या वाती ठेवायच्या आहेत, त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि हा दिवा तिथे लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर त्या दिव्याची तुम्हाला हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे. प्रसाद ठेवायचे, गोड काहीही ठेवा, खडी साखर ठेवा, वेगळा करत बसू नका, शेंगदाणे चणे फुटाणे काहीही ठेवा, त्याच्यात थोडी साखर टाका, गोड प्रसाद तुम्हाला ठेवायचा आहे त्या दिव्यासाठी. आणि त्या दिव्याला तुम्हाला प्रार्थना करायची आहे सर्वात प्रथम, की हे मी आज तुला माझ्या घरामध्ये तुझा पूर्ण उजेड, तुझा प्रकाश
माझ्या जसा या घरामध्ये पडतोय तसं माझ्या आयुष्यात पडू दे. आणि हे वास्तुपुरुषा म्हणजे त्या घरात राहता त्या घरातल्या वास्तुपुरुषालाही आवाहन करायचंय की हे वास्तुपुरुषा, माझं जे काही संकल्प आहे हा दिव्या लावण्याच्या मागे, त्या संकल्पाला तू पूर्णत्वास ने. मला तुझ्याकडनं आशीर्वाद असू देत की आज मी तुझ्या घरात राहते पण इथून बाहेर पडल्यावर मी माझ्या घरात जाईन. अशा पद्धतीने त्या वास्तुपुरुषाला तुम्हाला आवाहन करायचं आहे आणि मग बघा वास्तुपुरुष कसं तुम्हाला तुमच्या या जे काही संकल्प घेतलं त्याला फलित प्राप्त करून देतो आहे ते. आणि हे रोज करा तुम्ही. हे तुम्हाला सुरुवातीला वास्तुपुरुष बोलवायचं आहे, सुरुवातीला तुम्हाला आवाहन करायचं आहे दिव्याला, कळलं? आणि त्यानंतर तिथे बसून त्या वातीकडे बघून रोज, लक्षात ठेवा मंडळी, रोज त्राटक करायचं. आणि त्राटक करताना तुम्हाला त्या वातीमध्ये स्वतःचं घर पाहायचं आहे. आणि ही प्रोसेस तुम्हाला हार्डली 1 किंवा 2 मिनटं करायची आहे. मध्ये जर तुमचे पापण्या लावल्या हरकत नाही, पुन्हा त्राटकची प्रोसेस चालू करायची. आणि काय होईल, तुमच्यामध्ये इंट्युशन पॉवर थोडीशी वाढणार, ठीक आहे? तुम्ही कॉस्मिक एनर्जीशी जोडले जाणार, डिवाईनमधून तुम्ही डिवाईनला तुम्ही ऑर्डर करणार तुमच्या त्राटकमधून, आणि ती डिवाईन तुमच्यासाठी काम करणं चालू करेल, तुमच्यापुढे असे मार्ग आणेल की तुमचं घर किती पटकन तयार होईल ना, तुम्हाला विश्वास बसणार नाही मंडळी. पण ह्या गोष्टी जे मी सांगितलेली प्रोसेस आहे ती तुम्हाला रोज करायची आहे. बरं, आता प्रत्येकाचा असा प्रश्न असेल, मग त्या दिवशीचं दिवा लावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो दिवा बदलायचा आहे का? तर मंडळी नाही, दिवा तोच ठेवायचा आहे, तांदूळ तेच ठेवायचे आहेत. फक्त एकच नियम आहे की त्या जागेवरून ती गोष्ट हलवायची नाही, तो पाठ हलवायचा नाही. त्याच्यामुळे पाठ अशा ठिकाणी ठेवायचा आहे तुम्हाला की जिथे कोणाचा धक्का लागणार नाही, जिथे तो सरकवावा लागणार नाही. ही जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली आहे, अद्भुत प्रोसेस आहे. आणि आमच्या ऑकल्टमध्ये ही प्रोसेस खूप 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 अशी दुर्मिळ अशी प्रोसेस आहे. आणि खूप टायमाने मी ही आज प्रोसेस तुमच्यासमोर मांडलेली आहे, पण ह्याची प्रचिती अनेकांना मी दिलेली आहे. तर मंडळी तुम्ही पण त्याची प्रचिती घेऊन पहा. काही वेळेस काय होतं मंडळी की आपण ठरवतो आणि ते घडतं, बरोबर? ती आपली इच्छा असते, पण जे आपण ठरवतो आणि ते घडत नाही त्यापेक्षा वेगळं काहीतरी घडतं ना, ही परमेश्वराची इच्छा असते. त्यामुळे प्रत्येक इच्छेला गोड माना. आणि मी हा जो उपाय तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे ना, त्या उपायाला फक्त करणं चालू करा, त्या प्रोसेसवर विश्वास ठेवा आणि बघा ती वास्तुपुरुष, ती देवता, वास्तुदेवता तुम्हाला कशा पद्धतीने फळ देते. माझ्या प्रत्येक याच्यामध्ये मी नेहमी सांगते की देवाचं आवाहन करताना आपल्या ग्रामदेवतेपासून सगळ्या देवांना बोलवावं. पण ह्या प्रोसेसमध्ये मी फक्त वास्तुदेवता आणि दिव्याची बात, दिवा जो प्रकाशमान पूर्ण घराला करणार आहे, जो प्रकाश तुमच्या आयुष्यामध्ये आणणार आहे, त्या दोघांनाच आवाहन करायला सांगितलेलं आहे. संकल्प घ्यायला विसरायचं नाही आहे, संकल्पही घ्यायचा आहे की तुम्ही ती प्रोसेस का करताय. सर्वात प्रथम जर खंड पडला तरीही हरकत नाही, दुसऱ्या दिवसापासून परत ती प्रोसेस जैसे थे करणं चालू करायचं आहे. प्रोसेस जेव्हा तुम्हाला वाटतं की आता काहीतरी पॉझिटिव्ह घडतं आहे मग आपण बंद करूया, तर तसं करू नका. प्रोसेस चालू ठेवा. तुम्हाला नाही जमली, घरात विश्वासू व्यक्ती असेल त्याला करायला सांगा. कारण खूपदा काय होतं, लोक प्रोसेसमध्ये जातात आणि मध्येच ती अर्धवट सोडतात. आम्हाला जमलंच नाही, रोज रोज कोण करणार आहो? पण तुम्हाला तुमचं स्वतःचं घर तयार करायचं आहे. जर तुम्हाला नाही जमते, मी असंही सांगत नाही आहे तुम्हाला ना की तुम्हाला खंड पाडायचंच नाही आहे. खंड पडला तरी हरकत नाही, दुसऱ्या दिवसापासून चालू करा. किंवा तुम्ही असं ठरवा, मी रेग्युलर 5 दिवस करेल, मध्ये 1 दिवसाचा गॅप असेल, मग परत रेग्युलर 5 दिवस करेल. हा जो नियम असतो ना, कुठेतरी असं स्वतःला घालून घ्या. एखादं कुठलीही उपासना करताना ना स्वतःला पहिले ताब्यात ठेवलं पाहिजे, स्वतःच्या माइंडला ताब्यात ठेवलं पाहिजे, विचारांवर काबू करता यायला पाहिजे. आणि मग पहा की तुमची स्वतःची एनर्जी तुमच्यासाठी कशी काम करते ती. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे ना ती शक्ती देवाने ऑलरेडी दिलेली आहे, फक्त त्या शक्तीला जागृत करायचं आहे, म्हणजे त्या शक्तीचं जागरण करायचं आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला असे अनेक उपाय मी तुमच्यासमोर वेळोवेळी घेऊन येते. पण होतं काय की काही जण करतात, काही जण करत नाही, आणि मग मला कॉमेंटमध्ये प्रश्न विचारत बसतात. काही प्रश्नांची उत्तरं साधी असतात, बघा त्याची उत्तरं मला द्यावीशी पण वाटत नाहीत काही वेळेस. ज्याची हा उत्तरं तुम्हाला कळलं नाही आहे म्हणून तुम्ही विचारताय ते मी समजू शकते, मी त्याची उत्तरं देते. पण मंडळी खूप साधी प्रोसेस मी दिलेली आहे. माझी फार इच्छा आहे की तुमचं स्वतःचं घर व्हावं.
आणि ते नक्की होणार. तुम्ही फक्त ही प्रोसेस करा आणि तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्ही नवीन घर घेत नाही आहात, जोपर्यंत तुमच्या हातात तुमच्या नवीन घराचं पोझिशन येत नाही आहे. मग ते घर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही घ्या, तुमच्या बजेटप्रमाणे घ्या, पण तुमचं स्वतःचं घर ह्या पृथ्वी तलावर कुठेतरी असू द्यात. अनेक वाईट प्रसंगात माणूस जातो, अनेक वाईट प्रसंगामध्ये त्याला आपलं सगळं विकावं लागतं, पण याचा अर्थ असा नाही आहे की मार्ग तिथेच बंद झालेत. एक रस्ता बंद झाल्यावर पुढे कितीतरी रस्ते ओपन असतात, पण आपण काय करतो, रस्ता बंद झाल्याकडेच मागे वळून वळून पाहत राहतो. आपण पुढे आहेत ते मार्ग पाहतच नाही खूपदा, आणि काही जण जे पाहतात ना ते पुढेच जातात. ते करतात आयुष्यात काहीतरी, पण काहींना सवय असते तेच तेच घेऊन रडायची, आणि जे तेच तेच घेऊन रडतात ना ते आयुष्यात काहीच करू शकत नाही, फक्त ते रडत असतात किंवा व्यसनी होऊन जातात. कळलं? तर त्याच्यामुळे मंडळी आहे ना, खूप पॉझिटिव्ह राहा. सर्वात प्रथम कुठली इच्छा पूर्ण करण्यासाठी ना तो भगवंत पण सांगतो, सकारात्मक असाल तर मी इच्छा पूर्ण करेल, नकारात्मक असाल तर भगवान त्याच्या देवळात गेल्यावर पण डोकं चढवेल. त्याच्यामुळे खूप परखडपणे मी आज सांगितलेलं आहे, जर तुम्हाला तुमचं घर करायचं आहे तुम्ही ही प्रोसेस नक्की करा. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. ज्यांनी चॅनल अजूनही सबस्क्राईब नाही केलं आहे ना त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ पोस्ट झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारावेत. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा, आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.